न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर आणि आपल्या स्टुडिओमध्ये सेलिब्रिटी अँकर म्हणून आलेत अभिनेते अमेय वाघ. अमेय, तू खूप छान बातम्या करत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यास, थँक यू. पण आता आम्हाला तुझ्या नवीन फिल्म बद्दल जाणून घ्यायला आवडेल. मुरांबा काय आहे नेमका आणि तुझा त्यातला रोल कसा? एक तर आता थोडंसं हायसं वाटतंय, कारण किस्से सांगणं आणि बातम्या सांगणं यात फरक असतोय मला आज कळलं. थँक यू मला ही संधी दिल्याबद्दल. मुरांबा नावाचा आमचा सिनेमा येतोय 2 जूनला आणि मला असं वाटतं की फार एका महत्त्वाच्या गोष्टीवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. एक तर सिनेमात आमचं असं म्हणणं आहे की तुमची सगळ्यात पहिली मैत्रीण तुमची आई असते आणि सगळ्यात पहिला मित्र हे तुमचे वडील असतात. थोडंसं पूर्वी असं व्हायचं की आपल्या मुलाचं बाहेर कोणाबरोबर प्रेम प्रकरण असलं किंवा मुलीचं कुठल्या मुलावर प्रेम असलं तर त्याला लफडं आहे की काय असं म्हणलं जायचं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये अफेअर असा शब्द म्हणतो. पण आता तसं राहिलेलं नाही, आता बदललेलं आहे. आई वडिलांमध्ये सुद्धा ॲक्सेप्टन्स आलेला आहे की आपल्या मुलाचं किंवा मुलीचं कोणावर तरी प्रेम आहे, याचाच अर्थ ती व्यक्ती त्याच्या आयुष्यात आलेली कोणीतरी व्यक्ती आणि ते एक नातं आहे. सो हा जो ॲक्सेप्टन्स आहे यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. आणि आपण असं म्हणतोय की आपल्याकडे इतके चॉईसेस आहेत, पार कुठलं ॲप वापरावं, कशा कुठल्या ॲपवरनं खाणं ऑर्डर करावं, सोशल मीडियावर कुठलं पोर्टल वापरावं किंवा कुठले मित्र चूज करावेत, तर इतके ऑप्शन्स असताना, इतके चॉईसेस असताना नात्यांची एक्सपायरी डेट कमी होत चालली आहे की काय? सो या सगळ्यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे मुरांबा, ज्यात मला असं वाटतं की मिथिला पालकर आणि चिन्मयी सुमित यांचा गोडवा आहे आणि कदाचित मी आणि सचिन खेडेकर यांचा आंबट पण आहे. सोशल मीडियाबद्दल तू आता बोलास, तू स्वतः सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतो, म्हणजे फेसबुकवर मी तुझे अनेक पोस्ट पाहत असतो, युट्यूबवरती तुझा एक वेबसिरीज तू करण्याचा प्रयत्न केलास, या सगळ्याशी तू कनेक्ट कसा होतो या फिल्ममधून? मला असं वाटतं की सोशल मीडिया हे मी फार माझ्या मनात काय चाललं आहे हे व्यक्त करण्यापेक्षा जास्त प्रमोशनचं माध्यम म्हणून वापरतो. प्रमोशन आणि संवाद साधणं प्रेक्षकांशी, कारण मला असं वाटतं सगळ्या प्रेक्षकांशी 1-to-1 संवाद होणं फार कठीण आहे. सो आपण जी पोस्ट टाकतो, आपण काही फोटो टाकतो किंवा आपण काहीतरी लिहितो, सो तो प्रेक्षकांशी साधलेला संवाद आहे असं मला वाटतं. म्हणजे मला कधी हॅव्हिंग पाणीपुरी फिलिंग लव्ड असं टाकायची वेळ नाही आली, पण माझं जे काम आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची ती एक संधी असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, खरं तर तू एवढे वेगवेगळे रोल आत्तापर्यंत केलेत, आजचा रोल तुला कसा वाटला? आजचा रोल प्रचंड अवघड होता, कारण मला असं वाटतं की सूट घालणं हे मला सूट होत नाही, खूप अवघड काम आहे. आणि नेहमीच लहानपणापासूनच बातम्या आपण बघत असतो, पण ते किती अवघड काम आहे हे मला आज कळलं. मला असं वाटायचं की अभिनय करत असताना तुम्हाला एका लेवलचा अलर्टनेस लागतो, पण इथे जो अलर्टनेस असतो त्याच्याबरोबर त्याला जबाबदारीची सुद्धा जोड आहे, कारण तुम्ही काहीतरी लोकांपर्यंत पोचवताय जे खरं आहे. आणि जी 24 तासनी मला ही संधी दिली याबद्दल मला खरंच खूप आनंद आहे. आणि तू आज इथे आलास आणि इतक्या छान बातम्या आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यास त्याबद्दल तुझे आभार. आणि मुरांबा आणि यापुढच्या सगळ्याच तुझ्या प्रोजेक्ट्सला खूप साऱ्या शुभेच्छा. बघायला विसरू नका मुरांबा 2 जूनला. क्या बात, नक्कीच. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.